परंतु सांगू इच्छितो की ते राजकीय दृष्ट्या कुठलेही नाही, फक्त आपल्या या चित्रपट सेनेचे ते सदस्य झालेले आहेत, त्यामुळे ह्याला वेगळा काहीतरी याच्यावर कोणी करू नये प्रामाणिक इच्छा आहे. आणि अशा वाटतो जसे इतर कलाकार आपल्या सृष्टीतले आपले सदस्य होतात तसे सदस्य झाले, तर मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि त्यांना एक शुभेच्छा द्यायला. नमस्कार. आम्ही तिघी आत्ता याचं सदस्यत्व स्वीकारले आणि चित्रपटसृष्टीतले काय म्हणतो कामगार सेनाच आहे, तर इतर सगळ्यासारखी तीही असावी आणि मला वाटतं की आपल्या कलाकारांना खूप मदत करणारी, त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी ही संघटना आहे आणि आशा आहे की आम्हालाही ती उपयुक्त होईल आणि आम्ही या संघटनेत सामील होऊन आमच्याही सदस्यत्वाचा त्यांनाही काहीतरी उपयुक्तता निर्माण होईल, त्यामुळे सगळ्यांना खूप सदिच्छा. थँक्यू सो मच. नमस्कार. आज आम्ही हे मनसे चित्रपट सेनेचं सदस्यत्व स्वीकारले कारण म्हणजे मराठीत बरेच ॲक्टर्स हे करतात, कारण की पुढे त्यांना काही प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल तर ह्यांची नक्कीच मदत होते. सो आम्ही त्यासाठी असे करतो, त्यांचे आभार मानतो आम्ही आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो. मला नमस्कार, मी रिंकू राजगुरू. मी या चित्रपट सेनेचं सदस्यत्व स्वीकारलंय आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. सो धन्यवाद सगळ्यांचे. आणि आमच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं की कोणाला चित्रपट सृष्टीमध्ये काही काम करत असताना अनेक अडचणी येतात, त्यावेळेला आपण नक्की जसं नेहमी करता संपर्क, तसं आपण नक्की संपर्क कराल. मी माझे सर्व सहकारी सौशालिनी ठाकरे, शशांक नागवेकर, संदीप सावंत, जे सचिन चव्हाण, आमच्या शर्वणी पिल्लेदाई, उमादेव सरदेशमुख आणि माझे असंख्य सहकारी यांचे मी आभार मानतो. आणि तुमच्या माझ्यासाठी मनसे चित्रपट सेनाही कायमच पुढे असेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कसं करतात ते बंद.